एक वाटी आहे, एवढी एक वाटी मी घेणार आहे आणि त्यात शाबू भिजत घेणार आहे. आता नवरात्रीमध्ये शाबूचे काहीतरी पदार्थ करून खायला लागतात, कारण उपवास असतो आहे ना, त्यामुळे शाबू खाणं गरजेचं आहे. काय करायचं, एक वाटी शाबू ह्याला तीन वाटी पाणी घालून भिजत घालायचं. एक चार पाच तास चांगला भिजला गेला पाहिजे, कारण मी दह्यातला शाबू पण करणार आहे आणि शाबूची खीर पण करणार आहे. दोन्हीलाच अगदी मऊ राड असलेला शाबू पाहिजे आहे, म्हणून ह्याच्यात तीन वाटी पाणी घालून एक चार पाच तास मी भिजत ठेवणार आहे. आता काय झालं, हा शाबू चांगला एक पाच सात तासानं भिजला आहे, हां असा मऊ व्हायला पाहिजे. आता गॅस चालू करत शाबूची खीर करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं करणार आहे मी, म्हणजे असं पचायला हलकी असावी असावी. म्हणून पहिल्यांदा एवढं एक पेला पाणी घेतलं आहे, एवढा एक पेल एक पेला एवढं पाणी घेतलं आहे आणि आता हे पाणी उकळलं की ह्याच्यात साखर घालणार आहे आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहे. ड्रायफ्रूट्स आपल्याला इंटरेस्ट असेल तर घाला, इंटरेस्ट असेल तर घालू नका. आणि यातला निम्मा शाबू घालणार आहे मी, आणि निम्मा शाबू दही शाबू करण्यासाठी ठेवणार आहे. पहिल्यांदा पाणी उकळू दे. आता पाणी उकळायला चालू झालं आहे, आता ह्याच्यात एक दोन चमचे शाबू घालणार आहे. आता हा शाबू शिजला आहे कशावर ओळखायचा, ज्यावेळेस शाबू शिजून वर येईल त्याच्यावेळी ओळखायचं की शाबू शिजला आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्यात जरा दूध घालायचं, साखर काढून ठेवली मी एवढी साखर घालायची. साखरचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतंय. आणि ड्रायफ्रूट्स घालायचे, आपल्या घरी जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स आहेत ते, आणि दूध घालायचं. पहिल्यांदा बारीक करून शिजू दे. तर कढई चापायला ठेवल्या, दह्यातला शाबुदाणा करणार आहे की नाही त्याच्यासाठी जरा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायला लागते. कच्च्या शेंगदाण्याचं घालायचं नाही, म्हणून शेंगा भाजायला ठेवल्या. इकडं शाबू शिजायला लागला, अजून थोडासा वर येऊ दे. आता शेंगा भाजून झाला साधारण, आता भाजल्यात गॅस बंद करते, राहिलेल्या चार भाजतात. इकडं शाबूची खीर व्हायला लागल्या, तर मी दोनच आलमंड घेतलेत आणि दोनच कॅशू घेतले, वेलदोडा घेतला, वेलदोडा सोलून घेणार आहे आणि तिन्ही ह्याच्यात बारीक करणार आहे म्हणजे थोडासा वास चांगला येण्यासाठी. आता काय करायचं, शिजायला लागेल खीर, साखर घालून त्याच्यावर इकडे साईडला असं दूध तापायला लागेल. आता काय करायचं, पहिल्यांदा हे बारीक करून घेते, कारण वेलदोडा जरा जास्त बारीक करावा. वेलदोडा घालायचं म्हणजे वास छान येतो. आपल्या घरी काय ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे, हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे असं काय नाही आहे. किंवा आपल्याला घरात काय आवडतं आहे, ओलं खोबरं असतं तर ते किसून घालायचं, किसून घालण्यापेक्षा मिक्सरला नाईस करून घालायचं पाहिजे किंवा खलबत्यात बारीक नाईस किसून घालायला पाहिजे, कारण काय होतं आहे खिसलं की नाही ते तोंडात आल्यासारखं होतं आहे. म्हणून मी ओलं खोबरं घालणार नाही, कारण अगदी साधी सिम्पल खीर करायला लागली आहे. आता ह्याला छान उकळी द्यायची, आपणच जाड कर पण आहे, दूध जरासं घट्ट वापरायचं. आता काय करायचं, ह्या शेंगा घेते मी, थोडं त्याच्यामुळे मला बास होतं त्याचा शेंगा. आता शेंगा पण एकदम असं बारीक करून घ्यायचं. आता खिरीचा गॅस बंद करून घ्यायचं. आता बघा खिरीला साधा, आता बघा खिरीला साधारण थिकनेस आला. वर पाहायचं तर तूप घालू शकता, काय पण करू शकता, दूध तापले दूध बंद करते. खिरीला साधारण थिकनेस आला, आता गार झाल्यावर अजून येतं एवढं करेक्ट आहे. त्याच्यानंतर आता ह्या शाबूमध्ये हे शेंगदाण्याचं कूट मी बारीक केले. पहिल्यांदा साखर घालते, थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते. शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं घेते.
आता काय करायचे, एक मिरची चिरून ठेवली आहे, ही मिरची आहे आणि कडलिंबाची फोडणी द्यायची. आता फोडणीसाठी आहे थोडंसं तेल घालते, याच्यात काय उपवास आलायचा आहे, याच्यात जिरं मोहरे काय घालायचं नाही. कोणाला जिरं चालतं आहे त्यांनी जिरं घातलं चालतंय, पण मी काय घालणार नाही. हिरवी मिरची, कोथिंबीर, एक कडलिंब चांगलं त्याला तडतडत द्यायचं. आता गॅस बंद करायचा. हे याच्यावर होतच होतल्यानंतर यात साखर मीठ बाकीचं घालून झालेलं आहे ह्याच्यात शाबूमध्ये. आता थोडंसं दही घालायचं, एका साईडला दही घालून ठेवून सोडायचं. नंतर जरा गार झाल्यानंतर मिक्स करायला होते, एक दोन मिनटं जाऊ द्यायचं. आता दोन मिनटं घ्यायला शाबूची रेसिपी. शाबू चांगला भिजला की ती छान दिसतं बघा. वरनं थोडीशी कोथिंबीर घाल, तिखट मीठ साखर सगळं घातलेलं आहे. आता इकडे खीर तयार झाली, खीर पण एका बाउलमध्ये काढते. खीर अशी दाटसर व्हायला पाहिजे, कशी गार होईल की नाही तशी ती दाट होते, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. काय खाताय, फक्त खीर केली तरी पण खायची इच्छा होत नाही, आणि फक्त घरातला शाबू वगैरे केला तरी पण खायची इच्छा होत नाही, कारण ऑलरेडी उपवास असतोय नाही. म्हणून घरात वेगळ्या वेगळ्या दोन रेसिपी केल्या की खायची इच्छा होते, पोट पण भरते चांगलं. दह्यातला शाबू आणि साबुदाण्याची साधी सोपी रेसिपी खिरीची. माझी रेसिपी आवड असेल तर लाईक शेअर करा. आता शाबूचा दह्यात घालून शाबू पण तयार झाला आहे, शाबूची खीर पण तयार झाली आहे. साईडला सोबतीला साईड डिश म्हणून मी एक खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्याच्यासाठी फक्त एक खोबरं आणि हिरवी मिरची घेणार आहे, कारण आलं लसूण किंवा चिंच वगैरे काय घालणार नाही. उपवासाला करायचे नवरात्र स्पेशल म्हटल्यावर एवढं घालूनच मी चटणी करणार आहे. आता हे खोबरं बारीक करून चिरून घेते आहे, आणि ह्याच्यात मीठ साखर मीठ किंवा संदर्भ घातलं चालतं आहे, आणि हिरवी मिरची घालून चटणी करते. आणि चटणी तयार मिक्सरला तयार बारीक करून घेते.